नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, 23 तारखेच्या दिवशी आपण सोनूभाई चव्हाण यांची जी काठीवाडी शेळींची गाडी येत होती गुजरातून, तो व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकला होता. ती गाडी येणार होती 25 तारखेला. तर मित्रांनो, गाडी आली 25 तारखेला, पण आजची नेमकी 26 तारीख आहे. पण कालच्या दिवशी थोडं धूलिवंदन होती, त्याच्यामुळे मला काही येता आलं नाही त्या कारणामुळे. पण मित्रांनो, इथं आल्या बघतोय मी 26 तारखेला, तर त्यांच्या घरी फक्त एवढी जाऊन उरलेली आहे. म्हणजे बाकी जी गाडी आली त्या शेड्या विकल्या गेल्या जातात. कशा विकल्या गेल्या ती देखील त्यांनी शूटिंग करून ठेवलेली आहे. मी ती देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कुठं कुठं शेड्या गेल्या त्यांच्या, असं त्यांना विचारणार आहे काय भावान शेड्या गेल्या. पण मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त त्या गाडीमध्ये जो बोकड होता तो बोकड खूप पाहण्यासारखा होता. खास म्हणजे त्या बोकडसाठी देखील मी इथं आलेलो आहे, कारण की तुमच्या बऱ्याच जणांचा कमेंट होता की आकाश भाऊ, मला काठीवाडी प्युअर जातीवंत बोकड पाहिजे शेडींसाठी. कारण की तुम्ही शेड्या तर घेऊन गेले बरेच जण, पण त्या शेडींसाठी लागवडीसाठी जो काठीवाडी बोकड असणार जातीवंत बोकड, तो देखील मित्रांनो सोनूभाई चव्हाण यांनी जी भावनगर जंगलची क्वालिटी असणार ती देखील त्यांनी आणलेली मित्रांनो. त्याच्यानंतर काही शेड्या आहेत इथं, त्या देखील तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. या गाडीची जी क्वालिटी होती, क्वालिटी एकाच नंबर होती, कारण की या ज्या खालच्या शेड्या उरलेल्या आहेत या देखील एवढ्या क्वालिटीच्या शेड्या आहेत. तर विचार करा, याच्यावरच्या ज्या शेड्या असणार ज्या त्यांनी विकल्या त्या कशा क्वालिटीच्या असणार आहे. फक्त विषय असा झाला की मला काल येता आलं नाही म्हणून मला त्या शेड्या देखील बघायला भेटल्या नाही. पण काय हरकत नाही, सोनूभाऊने ते व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि कशा कशा शेड्या काय काय भावांनी दिल्यात, कोणत्या गावाला गेल्यात, हे देखील आपण त्यांना संपूर्ण विचारणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स ते सांगा. जर तुम्ही चॅनल तो नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता आपण थोडं सोनूभाऊशी बोलून घेऊ. मित्रांनो, तुमच्या बऱ्याच कमेंट होत्या की तुम्हाला काठियावाडी जातीवंत बोकड पाहिजे असं. तर सोनूभाऊ चव्हाण यांनी जी भावनगरची जी क्वालिटी असते त्यांच्याकडे शेळींची, त्याच जातीचा हा भावनगर क्वालिटीचा ओरिजिनल काठियावाडी ब्रीड आहे मित्रांनो, जो तुम्ही तुमच्या शेळींना याच्यासाठी घेऊ शकता, लागवडीसाठी ब्रीडिंगसाठी तुम्ही घेऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बोकडची सुंदरता बघा, बोकडची हाईट लेंथ बघा, सोनूभाऊच्या खांद्यापर्यंत त्याचं चेहरापट्टी चालली आहे बघा तुम्ही, एकच नंबर चीज आहे. क्वालिटी बघा, चमक बघा, त्याचबरोबर हाईट लेन छातीचा घेर संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे मी आता. थोडं सोनू भाऊ, दाताला किती बोकड? दाताला आकाश दादा चारच दात आहे. चार दात आहे का? चारच दात बोकड. अच्छा, क्वालिटी म्हणजे क्वालिटी बोकड. असा बोकड आजपर्यंत आला नाही ना, आजपर्यंत भी नाही. बरोबर बरोबर, एवढ्या 5-6 वर्षात सुद्धा आला नाही ना. हो, क्या बात आहे मित्रांनो. माझ्या वडिलांना आवडला, त्यांना किंमतची पर्वा नका करू, फक्त बोकड घेऊन या, बोकड घेऊन या. मला जबरदस्तांचा फोन, त्याचं काही नाही, आज नाही तर उद्या विकणारच. सोनू, तुम्ही 70 शेडी काल विकली, मग त्याच्यामध्ये एका नाही मागितलं का? गेला मागितला, त्याला ऑनलाईन चालू आहे. ऑनलाईन चालू आहे का? अच्छा अच्छा, किती पर्यंत मागताय? मागताय त्याला. ओके ओके, काय अपेक्षा काय आपली? 32,000 रुपयाचा मागते. आपण त्यांना 41 किंमत केली होती, फायनल त्यांना सांगितलं 35,000 रुपयाचा बोकड होईल तुम्हाला. 35 फायनल, फायनल 35 द्यायचं आपल्याला. त्याच्यात रुपये सुद्धा 10 रुपये सुद्धा कमी होणार. बरोबर बरोबर. बोकड असं आहे का दादा, आपल्याला पाळण्यासाठी द्यायचंय. बरोबर. हे तर कटिंगला विकायचं म्हणलं तर आजच त्याचा 35-40,000 रुपये आता मी मोकळे करून टाकेन. बरोबर बरोबर. खास माझ्या शेळीवाल्यांसाठी आणलंय. जे शेळ्या घेऊन गेले त्यांचं उत्पन्न डबलनी तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी मी बोकड आणलाय. बरोबर. ओरिजिनल काठीवाडी प्युअर भावनगर क्वालिटीचा बोकड, ओरिजिनल काठीवाडी. त्याचे काने असं धरा बरं, दोघी काने बघा ना तुम्ही, लांब नच की ना बघा ना. हे बघा मित्रांनो, कानाची लेंथ बघा, एक नंबरची जे बोकड. कस्टमरांसाठी आणलाय तो खास. हे बघा चेहरा पट्टी बघा किती सुंदर आहे अजून बोकडची. मित्रांनो, अजून तुम्ही याच्याकडनं सुंदरता किती. बरोबर. सुंदरता किती बोकडला. छातीचा घेर बघा मित्रांनो, छातीचा घेर म्हणजे हे दोन हात बसून आले कमरावर त्याच्या, इतकी ताकद आहे ना. मान वगैरे गर्दन सगळ्या गोष्टी मित्रांनो बघून घ्या तुम्ही कशी, त्याची पुरी फिटिंग आहे डायरेक्ट, एकदम पुरा फिटिंग मध्ये. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्याकडे शेड्या टॉप क्वालिटीचा आहे तर तुम्ही असा जर टॉप क्वालिटीचा बोकड लावताय तर तुमच्याकडची जी पुढची पैदास असणार आहे ती पैदास देखील एकच नंबर असणार आहे. यांची जी काल गाडी आली ती गाडी विकली गेली होती, पण त्यांनी मला खास बोकडसाठी बोलवलंय की आकाश भाऊ, की जे आपले कस्टमर शेड्या चांगल्या घेऊन गेले तर त्यांना बोकड देखील आपल्याकडे आहे चांगल्या क्वालिटीचा, म्हणजे जेणेकरून त्यांच्याकडे जी पिल्लांची पैदास असणार आहे ती एक नंबर होईल. त्यासाठी मी आलोय खास, त्या बोकडसाठी आलो होतो. पण काही शेड्या पण ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बोकड वगैरे एक नंबर आहे, 32 मागणी झालेली आहे, 35 त्यांची अपेक्षा आहे. समोर या, समोर आल्यावर तुम्ही अजून चॅनलचं नाव सांगा, 2 पैसे इकडे तिकडे होऊन जातील, काही टेन्शन नाही. पण बोकडची जी क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे, जबरदस्त. आतापर्यंत असा बोकड आपण पाहिला नाही गाडीमध्ये. बरोबर. माझ्याकडेच नाही आला अजून, मी याच्या अगोदर सुद्धा 4-5 बोकड आणले. बरोबर बरोबर. पण असा बोकड नाही आला, नाही आला असा. सोनूभाई, बोकड विषयी एक विचारायचंय मला. तुमच्याकडे जेवढे 3-4 बोकड आले तर त्याच्यामध्ये त्याचा जे अंडकोश आहे
त्याला आणि पुढे जे लघवीची जागा आहे तिथं दोरी बांधलेली असते. हे बघा इथं दोरी बांधलेली. हा म्हणजे दोरी अशी बांधता आकाश दादा. हा तर जेव्हा शेळीवाल्याला जेव्हा बोकड सोडायचा ना तो शेळीवर तेव्हा ही दोरी आहे का इथं गाठ राहते. ही गाठ सोडून घ्यायची म्हणजे शेळ्याला लावणं चालू होऊन जातो. अच्छा अच्छा. जेव्हा म्हणजे शेळीला जेणेकरून त्रास देत नाही तो केव्हा पण असं. अच्छा अच्छा. जेव्हा दोरी बांधली का ते उडत नाही मग लघवीला काही त्रास वगैरे. काही नाही लघवी मोकळी होती त्याला. अच्छा अच्छा. काहीच विषय नाही. फक्त ते संबंध वगैरे करू शकत नाही. बस संबंध करू शकत नाही तो फक्त बस. ओके ओके. दोरी मोकळी करायची राहिली बकऱ्या लावायची आहे दोरी मोकळी करून द्यायची काही विषय नाही. महिना दोन महिने. बरोबर. परत बकऱ्या लागवड झाली परत दोरी बांधून द्यायची काहीच विषय नाही. बरोबर बरोबर. तिकडे गुजरातची सिस्टीम अशी. गुजरातची सिस्टीम आहे. ते दोरी कंपल्सरी कुठलाही बोकडला दोरीच राहील तुम्हाला बघा. बरोबर बरोबर. मित्रांनो काय ते बोकडाचे असतात त्यांच्यामध्ये म्हणजे थोडी जी मॅच्युरिटी असते ती कधी कधी कमी असते म्हणजे लागलेल्या शेळीवरती किती उडत असतात म्हणून असे काही जे असतात. आता शेळ्या बसल्या दोरी जर सोडली तो शेळींना त्रास देईल पुन्हा. बरोबर. बसू देणार नाही. दोरी बांधली तो एकदम शांत बसेल. बरोबर बरोबर. जेव्हा शेळ्या लावायच्या राहिल्या तेव्हा दोन एक महिने मोकळे करून द्यायची दोरी. बरोबर बरोबर. अशी सिस्टीम होती. क्या बात आहे मित्रांनो. असं गुजरातचं शेळी पालन आहे. या अशा पद्धतीने ते शेळी पालन वगैरे करत असतात. सोनू भाऊ दुसरी गोष्ट असं आता उन्हाळा येतोय. आता मगाशी एक व्हिडिओ घेतला मी त्याच्यामध्ये आता मला असं समजतं की तुमच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी सीझन कमी होतोय. काय विषय आता तुमचंही सीझन कमी असणार काय विषय काय. नाही नाही आपला काही विषय नाही त्याच्यात. प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा हे राहतं आकाश दादा. माझा असा विषय माझ्याकडे शेळींना चारायलाय. माझ्याकडे कस्टमर भरपूर आहे. माझी क्वालिटीला कस्टमर भरपूर आहे घेण्यासाठी. आणि आजची परिस्थिती अशी जंगल इतका कडक झालाय तर दाम इथं लागत नाही शेळीचा. म्हणून काही व्यापारी कमी करताय घेणं देणं म्हणजे कमी करतात तर शेळीचा दाम लागत नाही. पण आपला विषय असा आहे आपल्याला नगा माग 500 रुपये मी भेटले पूर्ण खर्च जाऊन सण तरी मी व्यापार चालू ठेवणार आहे कस्टमरासाठी. अच्छा अच्छा अच्छा. कारण की आपले कस्टमर आता बरेच फोन आले की आता आम्ही मार्च एंडिंग नंतर येणार आहे. कोणी म्हणे एप्रिल मध्ये घेऊ कोणी म्हणे मे मध्ये घेऊ. प्रत्येकाच्या सोयीनुसार पैशाची प्रत्येकाला अडचण राहते. तर आपला काही तसा विषय नाही आकाशाचा. 12 महिने माझ्याकडे काठीवडी शेळी भेटेल. ओके. फक्त फोन केल्यानंतर 2-4-8 दिवस वेट करावा लागणार आहे. बरोबर बरोबर. माल जर कधी आज फोन आला आज माल नाही तर कमीत कमी 8 दिवस तरी थांबावं लागेल वेटिंग. बरोबर. आता तुमची ही गाडी एका दिवसामध्ये जवळपास संपली. कालची गाडी आली आहे. माल 71 शेळ्या विकल्या फक्त 19 शेळ्या एकच बोकड राहिला 20 शेळ्या राहिल्या. 20 टोटल राहिलेल्या. टोटल 20 71 शेळ्या विकल्या मी. बरोबर. आता मी इथं बसवायला आणलंय मेन वावर मी कपाशीचं तिकडे घेतलंय लांब. अच्छा अच्छा अच्छा. इथं पाणी पिल्या 3-3:30 पर्यंत बसतात शेळ्या आरामशीर. ओके ओके. आता इथून पुढे आम्ही लिंबाची डाळ चालू करू. बरोबर. पाडवा झाल्यावर. पाडवा झाल्यावर. खाण्याचा काही विषय नाही. खाण्याला भरपूर आहे. माझ्या घरच्या शेतात घास टाकलाय मी. घरी तिन्ना रोज मी 4-5 बारे खाऊ घालतो. अच्छा अच्छा. शेळी चरून गेल्यावर संध्याकाळी 6 वाजता घास खाऊ घालतो. ओके. भुईमुंगाचा पाला आहे तुरीचा पाला आहे त्याचा काही विषय. बरोबर. म्हणजे तुमचं सीझन 12 महिने चालणार आहे. माझं 12 महिने चालणार आहे. माझ्या क्वालिटीला कस्टमर आहे. कस्टमर माझ्याकडे येत राहणार मी माल आणत राहणार. बरोबर. फक्त एवढं आहे पैसे कमी जास्त नफा तोटा चालू एवढा थोडं चालू आहे. ठीक आहे. पण आपण जी सर्व्हिस कस्टमरांना ती देणार आहे कस्टमरची सर्व्हिस पुरी करू आपण. बरोबर. तर मित्रांनो 12 महिने तुम्हाला यांच्याकडे जी काठेवाडी शेळी असणार आहे ती तुम्हाला भेटेल. तुमच्या सोयीनुसार तुम्ही या. आता सोनू भाई ही गाडी तुमची आता आली समजा आहेत फक्त 20 शेळ्या जे कोणाला गाडी येऊन जातील बाई बोकड वगैरे. नंतरची गाडीचं काय कसं काय प्लॅनिंग आहे कसं येणार. नंतरची गाडीचा प्लॅनिंग असा आहे. आता तुमचा आजचा मंगळवार आहे. काल गाडी आली. बरोबर. आता उद्याच्या दिवशी एक आमच्या जवळचं लग्न आहे. परवा माझे वडील जाणार आहे गाडीला गुरुवारी. बरोबर. पुढच्या गुरुवार शुक्रवार पर्यंत गाडी येऊन जाईल. बरोबर बरोबर. बाकी तिकडची काय गुजरात मध्ये काय वातावरण चालू आहे. वातावरण असं आका दादा ह्या दिवसात गाबन शेळी राहत नाही सहसा. याच्यामध्ये जर कधी 100 शेळींमधून 10 शेळ्या गाबन आहे. बरोबर. प्रत्येकाच्या याच्यात. तर आता आम्ही जर म्हणलं आम्हाला गाबनच शेळ्या द्या तर ते तोंडाची किंमत मागतात. अच्छा. आणि इथं आपल्याकडे गाबनला कस्टमर असल्यामुळे आम्ही गाबनच घेतोय जंगलामध्ये जास्ती. बरोबर बरोबर. कारण आम्हाला त्यांची तोंडाची किंमत द्यावी लागते. आम्ही जागेवर 17-18-20 हजारची मी खरेदी करतो जसा माल राहिला तशी. बरोबर. माझ्याकडे कस्टमर आल्यावर मी बी तशीच माल विकणार आहे जसा माल राहील तसा. बरोबर. 17,000-18,000-20,000-22,000 क्वालिटी पाहून सण. बरोबर बरोबर. असा विषय आपला. आता माझी खरेदी टाईट राहती. एखादी वेळेत जर कधी आम्हाला समजा 12-13 जर कधी भेटून गेला तर आम्ही बी इकडे कमी रेट मध्ये विकून मोकळून जातो. बरोबर. पण तो मला तरी मला फरक राहतो. बरं. कस्टमरांनी कुठल्याही वक्तव्यावर बळी पडू नये. कस्टमरांनी कोणी काही सांगल कोणी काही सांगल बळी पडायचं नाही. हे बघा माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या शेळ्या आहे.
17,000 वाली भी आहे, 20,000 वाली, 18 वाली, 15 वाली पण आहे. बरोबर. मग तुम्ही म्हणशाल सोनू भाऊ तुम्ही तर तेव्हा बोलले होते 15 पण आता कस काय अशा, तेव्हा ती क्वालिटी वेगळी, आजच्या क्वालिटीत फरक, पुढच्या क्वालिटीत फरक येणार. बरोबर. जशी गाडी असणार क्वालिटीत फरक राहतो आमच्या प्रत्येक गाडी. बरोबर. जशी आमची जिटा खरेदी झाली तशी आम्ही विक्री करू. तोच विषय, दुसरा काहीच नाही. बरोबर. हो तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त स्पेशली आपण जो बोकड होता त्याच्यानंतर काही जे आता सीझन, जसं मला बरेच जण बोलले होते की कारण फक्त एवढं जे माझ्या पूर्ण शेळ्या काल विकल्या गेल्या मेन मला हे बोकड आणि ही जी क्वालिटी ही दावायची होती. बरोबर. बरोबर. ही क्वालिटी दावायची होती. खालची क्वालिटी एवढी भारी आहे, विचार करा मित्रांनो. त्याच्यावर गिराईकांनी अंदाज करायला पाहिजे कस्टमर की सोनू शेडचा माल कसा असतो, काबर माल विकला जातो. बरोबर. काबर 15-15 दिवस माल पडत नाही. बरोबर. कस्टमरांनी गणित लावलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. दोन पैसे जाऊ द्या. आम्ही जंगलात शेळी गेल्यावर आम्ही विचार नाही करत. बरोबर. बरोबर. आता बोकड आणलाय जागेवर 30,000 रुपयाचा बोकड गेले माझ्या वडिलांनी, त्याच्यात नफा वाचल किंवा नाही वाचल ती नाही, फक्त आपल्या कस्टमरची हाऊस पूर्ण करायची. बरोबर. तुमच्याकडनं शेड्या घेऊन गेल्या, त्यांना हीच ओरिजिनल जात लावली तर पुढचं. मला त्यांनी सांगितलंय की सोनू शेड आम्हाला बोकड आणून द्या, त्यांना माझं बोलणं बोलेल होतो मी मार्च एप्रिल मे मध्ये तुम्हाला बोकड आणून देईल. बरोबर. शेवट उन्हाळ्यामध्ये, कारण की आखा जिल्हा बोकड सोडला जातो. बरोबर. मे महिन्यामध्ये तर तुम्ही महिन्या दीड महिन्यात बोकड खरेदी करा आणि सोडून द्या. दसऱ्याला तुमच्या शेळ्या जनेल राहतील. फुल सीझन मध्ये शेळ्या जाण्याला येतात. बरोबर. बरोबर. तर मित्रांनो, मोबाईल नंबर दिलेला आहे, घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क करा. 12 भावनगर क्वालिटीची शेळी भेटेल सोनू चव्हाण. बरोबर. बरोबर. कुठलीही गोष्टीची फसवणूक होणार नाही, सडमुक्का राहणार नाही, दात पडेल राहणार नाही, खाली निघली त्याचा जबाबदार मी. बरोबर. बरोबर. त्याचा जबाबदार मी असणार. छाती टोकपणे सांगतो शेळी वापस घेईल. क्या बात. खाली निघली तरी शेळी वापस घेईल. बरोबर. बरोबर. अरे पहिली गोष्ट त्याची शेळीच मी देत नाही कस्टमरला. क्या बात. तिला इकडे फुकटी कुंड टाकल. ओके. त्याबद्दल गावाला सांगा, दुधाची तर दुधाचीच सांगा. काल 2-3 कस्टमर आले होते, त्यांनी दुधाची शेळ्या बांधल्या होत्या, पण तरी त्यांना सांगितलं दादा या खाट्या आहेत दुधाच्या, तुम्ही गाब ना घेतात. बरं झालं म्हणजे सुरू आम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला जरी नाही समजत राहिलं तरी मी तुम्हाला सांगत. बरोबर. टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टी. क्या बात आहे. चालेल. ठीक आहे. आराम करते आता शेळ्या. बरोबर. आणि या दिवसात दुपारी आराम झाला पाहिजे. 12 शेळी सावलीत बसायला पाहिजे. 3-4 वाजेपर्यंत शेळी सावलीतच पाहिजे. बरोबर. संध्याकाळी शेळी चरायला गेली पाहिजे 4-6 दरम्यान. बरोबर. 4-6 पर्यंत. तर मित्रांनो, मोबाईल नंबर दिलेला आहे, खरेदी करायचं असलं नक्की संपर्क साधा. गाडी ही काल आली होती. काल आली होती ना. किती वाजता आली होती? तरी 12-12 वाजले होते गाडी. अच्छा. तर गाडीमध्ये टोटल किती शेळ्या होत्या? गाडीमध्ये आपल्या जवळपास 70 शेळ्या आल्या होत्या. आणि पहिले आपल्या 21 शेळ्या होत्या पहिल्या लॉट मधल्या. टोटल 91 शेळ्या चालते आपल्याकडे. अच्छा. 91. टोटल 91 झाल्या होता. म्हणजे 91 मधून फक्त आता एवढ्या दिसतंय आपल्या दावणीवर तेवढ्या तेवढ्या 20 शेळ्या उरल्या. बोकड धरून 20 आहे. बोकड धरून 20 71 विकले मी काल. 71 कालच्या दिवशी. हो, कालच्या दिवशी रात्री 11-11:30 पर्यंत व्यवहार चालले. क्या बात आहे. मित्रांनो, कालच्या दिवशी टोटल त्यांनी म्हणजे म्हणाले असते का सोनू भाऊ काय चमत्कार असा माल, म्हणजे क्वालिटी आणला ना. बरोबर. आपल्याला अभिमान 2-5 कमी, फक्त माल विकला त्याचा मला आनंद आहे बस. बरोबर. मित्रांनो, सोनू भाऊची क्वालिटी त्याचबरोबर जे कस्टमर आहे हे देखील खूप जोरात असतं, कारण की त्यांच्याकडे क्वालिटी देखील मित्रांनो जोरात चांगली, एकच नंबर क्वालिटी असते. आता तुम्ही खालच्या शेड्या बघा मित्रांनो, त्यांच्याकडे जे आहेत यांची देखील क्वालिटी बघा, एकच नंबर उंच पूर्ण. बरोबर. बरोबर. ते पण 2-5 इकडे तिकडे आला गिरे वापस पाठवत नाही मी फक्त. बरोबर. बरोबर. वापस नाही पाठवत कधी कस्टमर. क्या बात आहे. तर सोनू भाऊ, जे तुम्ही शेड्या विकल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी गेल्या शेळ्या? शेळ्या आकाश दादा अशा गेलाय, पहिला 7 शेळींचा सौदा झाला दुपारी. हे बघून घ्या, सुद्धा बघितला काल आहे मी 7. मित्रांनो, ते व्हिडिओ देखील तुम्हाला नगरवाल्यांना शेळ्या दिल्या मी नगर. नगरला. हो. किती? 7 शेळ्या. नवनाथ म्हणून आहे नगर जे आहे ते, त्यांना दिल्या मी श्रीगोंद्याची. श्रीगोंद्याची. अच्छा. काय भावन दिल्या त्यांना तुम्ही 7 शेळ्या? यांना या दिल त्या आकाश दादा 19,000 रुपयांनी. 19,000. हा, 19,000 रुपयांनी दिल त्या 7. अच्छा. आणि त्याच्यानंतर इकल्या होत्या आपण घरी माल जेव्हा घेऊन गेलो मी 5-5 वाजेला चरल्यानंतर, तर घरी नाशिकवाले आले होते त्यांना 27 शेळीचं माप दिलं होतं. त्यांना 27 दिलं होतं. हो, नाशिकवाल्यांना. अच्छा. या 27 अशा होत्या, या पूर्ण म्हणजे अशा काही दिनच्या तर 10-15, 2.5-3 महिन्याच्या गाब होत्या. आणि बाकीच्या उर्वरित 12-13 शेळ्याच्या लागणी होत्या. अच्छा. अच्छा. हो, त्यांना 17,100 रुपयांनी दिल्या होत्या. ओके. ओके. 17,100 नी लागणी शेळ्या. हो, लागणी शेळ्या. ओके. आणि ज्या 25 शेळीचं माप दिलंय मी ते तुम्हाला सांगतो, मंचरला दिलंय पुणे.
पुणे जिल्ह्यात मंचर आहे का, ते आमचे धनगर होते मेंढीवाले, त्यांना दिल्या होत्या. त्या काय भावन दिल्या? गुले म्हणून ते सोनबा गुले म्हणून त्यांना दिल्या होत्या. त्यांना त्या दिल्या होत्या आपण 17,500 रुपये. 17,500 त्याच्यामध्ये 25 बकरींमध्ये 15 शेळ्या ज्या आहेत त्या दुधाच्या होत्या आणि 10 शेळ्याच गाबना घेतल्या. त्या बी पूर्ण अशा पाठी काढल्या होत्या त्यांनी. अच्छा. हो, एकदम पाठरामध्ये. ओके ओके. आणि दुधाच्या होत्या 15 अशा. त्यांना 25 माप दिलं होतं. 25 माप दिलं होतं. ओके. म्हणजे सरसगड तुम्ही तो सौदा केला होता गाबण्याचा दुधाचा. हो बरोबर. तर काय बांधले? 17,500 का? 17,500 रुपये दिल्या होत्या. ओके ओके. आणि ज्या 2 शेळ्या आमच्या इथे पाचोऱ्यापाशी दिल्या आहे मी, पाचोऱ्याला त्यांचा पण फोटो काढला आहे. त्यांना 45,000 जोडा दिला होता पाचोऱ्यावाल्यांना. अच्छा अच्छा. हो, 45,000 जोडा दिला. हो, हे बघा फोटो काढलाय. संजू उभा होता, या दादांना दिलाय. सुनील मोरे. हो, पाचोऱ्याचे 45,000 रुपयाचा जोडा दिला होता. आणि 5 शेळ्या पाठवल्या आपण ऑनलाईन पाठवल्या 22,000 रुपयाने. 5 शेळ्या अशा होत्या. इथं धावायला शेळी नाही. बरोबर. एक नंबर शेळ का? हो, मुनाब बागवान म्हणून आपला मुनाब म्हणून येते शेख आहे. मुनाब शेख म्हणून त्यांना दिल्या होत्या. कुठले? पुण्याची देते पण. ते ऑनलाईन तुम्ही पाठवले? ऑनलाईन. पुण्याची. काय भाव दिले? रोकड सुद्धा मागतात ऑनलाईन. अच्छा अच्छा. हो, काय भाव दिले तुम्ही? त्या 22,000 रुपये दिल्या होत्या. 22,000 रुपये. ओके. क्वालिटी म्हणजे अशी आली आकाश दादा, एकच नंबर क्वालिटी आली. रात्री 12 वाजेपर्यंत व्यवहार केले मी. माझ्या गल्लीमध्ये सुद्धा आजूबाजूचे बेहून गेले की इथं बाजार तर नाही भरवला. आजूबाजूचे पब्लिक म्हणाला की बाजार तर नाही भरवला तुम्ही इथं. क्या बात आहे. नशिबाची गोष्ट आहे. बरोबर. आणि तुमच्याकडची जी क्वालिटी आहे ती देखील आपले जे कस्टमर आहेत, जे ग्राहक आहेत, जे आपले व्ह्युअर्स आहेत यांना आवडत असते. बरोबर. आता मित्रांनो हे बघा, अजून पण ही क्वालिटी त्यांच्याकडे आहे. आता 71 शेळी विकल्यानंतर, म्हणजे मागची काही होती गाडी, मागचा लॉटचा आणि ह्या लॉटची 70 शेळी, टोटल किती? 91 शेळी होती का? 91 होती. 91 मधून 71 शेळी विकलेली. आता बोकड धरून 20 आहेत. बोकड एकच नंबर आहे, तो ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण हे माप बघा मित्रांनो. तर याच्यामध्ये सोनू भाऊ, गाय पण दुधाचे सगळे मिक्स आहे का? दुधाचे फक्त आकाश दादा सांगतो. दोनच शेळ्या आणि 3 शेळ्या फक्त दुधाच्या. बाई 3. ओके. 3 शेळ्या दुधाच्या इंच्या, बाकी सगळे गाबणी. गाबणी गाबणी सगळ्या गाबणी. ओके. तर त्या क्वालिटी. बरोबर. याला म्हणतात आकाश दादा भावनगर क्वालिटी. थोडावर बघून घ्या वस्तू. तिसऱ्या दातामध्ये शेळी क्वालिटी बघा. शेळीचं माप बघा. बरोबर. बघा शेळी. क्या बात. एक नंबर. जोडा पाहून घ्या. मित्रांनो कालची गाडी आलेली होती, पण जोडा एक नंबर बघा. बघा बघा नंबर जोडा. बरोबर बरोबर. जोडा म्हणजे जोडा आहे. बघा शेळी वस्तू. हे बघा. बरोबर. एकच नंबर शेळी. क्वालिटी आपण अशी आणत असतो. गिरायक आल्यानंतर ना वापस जायचं काम नाही. आवडायलाच पाहिजे शेळी. बरोबर. आणि आवडल्यावर कस्टमर देखील दाम लावत असतो. फक्त क्वालिटी अशी आवडायला पाहिजे, दुसरं काही नाही. हे बघा मित्रांनो, तोलाडच्या बरं. अजून हे बघा, अजून एवढं भारी माप राहिले. क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटी राहिली अजून. बरोबर. तर मी विचार करतोय की तुम्ही जी काल दिली 70 ती कशी असणार आहे? आज एवढी एवढी भारी दिसते क्वालिटी ही देखील. तर म्हणजे 70 तुम्ही दिली ती कशी असणार आहे? मित्रांनो मी 23 तारखेला व्हिडिओ टाकला होता शनिवारच्या दिवशी. काल आले असते तुम्ही, तुम्ही गेले असते. बरोबर. क्या बात. तुम्हाला रावण्या केला पण तुम्ही धुलीवंदन. नाही नाही, ते कसं घरचे निघू देत नाही. कस्टमर सुद्धा विचारत होते आज आकाश दादा नाही आले का. बरोबर बरोबर. बघू द्या गाबन आकाश दादा. दुसऱ्या बेटामध्ये. बरोबर. पाठजी पाठजी. चार दात पाठ. दुसऱ्या बेटामध्ये क्वालिटी म्हणजे क्वालिटी पाठलाय. क्या बात आहे. घेईल अजून 15-20 दिवस घेईल ना? हा 20-1 दिवस घेईल. 20-1 दिवस घ्यायला आली. बरोबर. हे बघा गाबन शेळी. क्वालिटी म्हणजे क्वालिटी आकाश दादा. लांब लचक शेळे. बरोबर. लांब लचकापानाचा शेळा आहे. हे बघा ही दुधाची. ओके. हे बघा दूध काढायले तिचं सर्व बघून. ही पाठ दुसऱ्या जातामध्ये पाठ. गाबण पाठ आहे बघा. चार दात पाठ आहे बघा. वस्तू प्युअर भावनगर क्वालिटी मध्ये आकाश दादा येईला. नांदणी करायचा भावनगर जंगलचा. क्वालिटी आणावा लागते. क्वालिटी 2 पैसे गेले चालते, पण माल आणावा लागतो. एक नंबरच्या स्टॉपचा शेळा आणावा लागतो. कस्टमर माझ्याकडे आल्यानंतर विचार नाही करत. 18, 20, 22 हजार काही विषय नाही. फक्त माल एक नंबर देतो मी कस्टमरला. माल सोना माल द्यावा लागतो. बघाई जनावू या 5-7 दिवस घेतो.
बघा शिल टोलावर मोठी शिल गाभण ही पण गाभण आहे बघा पुची क्वालिटी म्हणजे क्वालिटी हे बघा ही दुधाची बरोबर दुधाची बघा दुधाची मित्रांनो संपूर्ण शेड आहे तुम्हाला एक एक जवळ आहे तेवढा सोडून दाखवतोय आणि याच्यानंतर जो भोकड असणार आहे तो एकच नंबरची जी तो पण तुम्हाला दाखवणार आहे जनली काल ही जनली का काल क्या बात आहे काल जनली दोन बच्चे दिली हो हो जाफराबादी म्हशी एक नंबर म्हैस म्हणते हिला म्हैस गरीबाची हे बाई बी दुसऱ्याच बेतामध्ये का पण शेळी जनावू शेळी क्या बात आहे बोकड़